नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीच्या इतिहास सेशनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा आपण मागच्या तासिकेला आपला पार्ट वन भारतीय कलांचा इतिहास या घटकाचा अभ्यास करत होतो आणि यामध्ये आपण कला म्हणजे काय कलांच्या कोण कुंत कोणत्या परंपरा आहेत आणि ह्या परंपरा कालनिहाय कशा पद्धतीनं बदलत गेलेल्या आहेत याची चर्चा केलेली होती आज आपल्याला आपला समोरचा जो घटक आहे तो म्हणजे अभिजात चित्रकला नवीन घटक सुरू करण्यापूर्वी मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर इयत्ता दहावीच्या अतिमहत्वपूर्ण अशा अपडेट्ससाठी आजच आपण या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट्स वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आम्हाला सुलभता निर्माण होईल तर सुरू करूया आजचा आपला टॉपिक अभिजात चित्रकला आता आपण जर कलांचा विषय अभ्यासात असताना आपण ब बघितलं होतं ह्या ज्या अभिजात कला असतात या प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये विविध कला संबंधी अगदी बारीक सारीक विचार त्यामध्ये झालेला दिसून येतो कारण विविध कला संबंधी सांगोपांग विचार आपल्याला प्राचीन वाङ्मयातून या अभिजात चित्रकलेच्या माध्यमातून दिसून येतो त्यामध्ये जर आपण सांगायचं म्हटलं तर एकूण चौसष्ट कलांचा उल्लेख प्राचीन वाङ्मयामध्ये आज दिसून येतो त्यामध्ये चित्रकलेचा उल्लेख आहे चित्रकलेचा उल्लेख खूप छान पद्धतीने वर्णन के वर्णन केलेलं आहे आलेख्यम किंवा आलेख्य विद्या या नावाने चित्रकलेला संबोधलेला आहे प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये आलेख्य विद्येची षडांगे षडांगे म्हणजे षड म्हणजे सहा अंगे सहा घटक सहा अंगे सहा पैलू सहा विचार मग ते सहा महत्वाचे पैलू कोणते ते सुद्धा आपण बघणार आहोत त्याचा विचार प्राचीन भारतीयांनी अत्यंत बारकाईनं केलेला होता सांगोपांग विचार त्यांनी त्या माध्यमातून वाङ्मयाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडलेला आहे त्यामध्ये रूपभेद आहे रूपभेद म्हणजे विविध आकार आहे प्रमाण आहे प्रमाण म्हणजे काय एक पर्टिक्युलर असे एक चौकट प्रमाणबद्ध रचना आणि मोजमाप भाव म्हणजे भाव प्रदर्शन लावण्य योजन सौंदर्याचा स्पर्श त्या ठिकाणी आपल्याला जाणवतो सादृश्य बघा सादृश्यता खूप महत्वाचा घटक महत्वाचा पैलू आहे कारण वास्तवाच्या जवळ जाणारं चित्रण हे मनाला भावत असतं आणि त्यामध्ये सादृश्यता असणं खूप गरजेचं असतं आणि शेवटचं म्हणजे वर्णिका भंग म्हणजे रंगाचे आयोजन याचा समावेश म्हणजे ही सहा अंगे ही षडांग्य आलेख्य विद्येची म्हणजे चित्रकलेची बघा चित्रकला म्हणजे आलेख्यम किंवा आलेख्यविद्या कि आले या आलेख्यविद्याची षडांगे षडांगे म्हणजे सहा अंगे सहा पैलू सहा विचार सहा घटक त्यामध्ये रूपभेद आहे प्रमाण त्यानंतर तुमचा भाव लावण्य योजन श्राद्दूश्यता आणि वर्णिकाभंग हे सहा अंग हे सा षडांगे म्हणून प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये आपल्याला कलासंबंधी वर्णन केल्याचं दिसून येतं आता विविध धार्मिक पंथाचा आगम ग्रंथ पुराणे वास्तुशास्त्रावरील ग्रंथ यामधून चित्रकला शिल्पकला यांच्या संबंधीचा विचार आपल्याला मंदिर बांधणीच्या संदर्भात केलेला दिसतो कुठल्याही मंदिराचं वास्तू बघा शिल्प बघा ते त्यामध्ये त्यावर आधारित जी काही चित्रे आहेत त्या चित्राच्या माध्यमातून किंवा मा विविध धार्मिक पंथाचे जे काही आगम ग्रंथ आहे अग्रग्रंथ आहे पुराण आहे यामधील चित्रकला शिल्पकला यामध्ये नक्कीच या सर्व घटकाचा विचार आपल्याला झालेला दिसून येतो आता बघायचं आपल्याला हस्तलिखितांमधील लघुचित्रे <coughs> जे हस्तलिखित तयार झालेले आहेत तर या हस्तलिखितांमधील लघुचित्रावर सुरुवातीला जर बघितलं आपण तर पर्शियन शैलीचा प्रभाव होता कारण पर्शियन शैली प्राचीन जगातील प्राचीन शैली म्हणून नावारूपास आलेली आहे चित्रशैलीमध्ये पर्शियन शैली अतिशय प्रसिद्ध असल्याचं आपणास माहितच आहे दक्षिणेकडील जी काही मुस्लिम राजवट होती या राजवटीच्या आश्रयाखाली दख्खनी लघुशैली विकसित झाली आणि मुघल सम्राट अकबर जो होता हा कलाप्रेमी माणूस होता नवरत्नाचा दरबार त्याच्या दरबारी होता आणि याच द अकबराच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल चित्र लघु चित्रशैलीचा उदय झालेला दिसून येतो बघा अकबराच्या कारकिर्दीत पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल चित्रशैली मग मुघल लघुचित्रशैली जाऊ झाला आता ही नवीन लघुचित्रशैली आहे कोणती मुघल आणि गीचा उगम कशातून झालेला आहे पर्शियन आणि भारतीय या दोघांचं जे कॉर्डिनेशन आहे कोलॅब्रेशन त्याचं झालं आणि त्या कोलॅबरेशनमधून आपल्याला मुघल लघुचित्र शैली एक नवीन चित्रशैली उदयाला आलेली दिसून येते त्यानंतर आहे युरोपीय चित्रशैली आता ब्रिटिश राजवटीत जर विचार केला आपण तर पाश्चात्य चित्रशैलीचा प्रभाव हा भारतीय चित्रशैलीवर पडलेला आपल्याला दिसून येतो नक्कीच आता मी तुम्हाला पहिले सुरुवातीला पण सांगितलं जी काही शैली असते या शैलीवर त्या ठिकाणचं सांस्कृतिक वातावरण कसं आहे त्या ठिकाणचं भौगोलिक वातावरण कसं आहे त्या ठिकाणचं नैसर्गिक वातावरण कसं आहे मग या सर्व गोष्टीचा लोकांची चाली रीती परंपरा कारण काय हा समज जीवनाचा हा तत्कालीन म्हणजे लिटरेचर असतं वाङ्मय असतं तर लिटरेचर इज द मिरर ऑफ कॉन्टेम्पररी सोसायटी अशी एक व्याख्या केलेली आहे मग हे हे एक वाङ्मयाचा प्रकार आहे ना मग या वाङ्मयामधून त्या समकालीन जीवनाचा तो आरसा असतो समकालीन जीवन कशा पद्धतीत जगलं जातं हे प्रतिबिंबित या चित्रकलेच्या माध्यमातून असतो किंवा विविध कलांच्या माध्यमातून असतो हे परावर्तित होत असतं प्रतिबिंबित होत असतं हेही या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा ब्रिटिश राजवटीमध्ये पाश्चात्य चित्रशैलीचा प्रभाव भारतीय चित्रशैलीवर पडलेला आपल्याला दिसून येतो कारण पुण्यातील शनिवारवाडा सर्वांनी बघितलेला असेल या शनिवारवाड्यामध्ये सवाई पेशवाचा जो का काळ होता या काळामध्ये जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली एक आर्ट स्कूल म्हणजे त्याला कलाशाळा म्हटल्या जाईल ही कलाशाळा स्थापन करण्यात आली होती आणि त्याने सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचे चित्र काढले होते आपल्याला बघता येईल तुम्हाला व्हिडिओच्या वरती शीर्षकामध्ये मी दाखवलेलं आहे आता सध्या रनिंग व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता हे जे चित्र आहे हे स्कॉटिश चित्रकार जो होता जेम्स वेल्स या जेम्स वेल्सनं काढलेलं चित्र आहे आणि या वेल्सच्या सोबत काम करणारे एक मराठी चित्रकार होते गंगाराम तांबट यांचा इथे विशेष उल्लेख करायला हवा कारण या गंगाराम तांबट यांनीच वेरूळ कारले येथील लेण्यांची चित्र काढलेली आहे आता कारल्याची लेणी प्रसिद्ध आहे एकविरा माता ज्या ठिकाणी रूर, त्या कारल्याची लेणी वेरूळ ची लेणी जे प्रसिद्धच आहे ही चित्रे सुद्धा गंगाराम तांबट यांनी स्वतः काढलेली आहेत त्यांची काही चित्रे अमेरिकेतील येल विद्यापीठात असलेल्या येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट येथे सुद्धा जतन केल्याची आपल्याला इतिहासात नोंद आहे तर बघा हे गंगाराम तांबट सुद्धा अतिशय महत्वपूर्ण एक व्यक्तिमत्व यामध्ये आपल्याला सांगता येईल वास्तूचं हुबेहूब चित्रण हे पाश्चात्य चित्रशैलीचं विशेष वैशिष्ट्य मानलं जातं अगदी जे वर्णन असतं त्यांचं जे चित्रण केलेलं असतं चित्रकलेच्या के चित्र के माध्यमातून किंवा चित्र जी वस्तू असते तिचं अगदी प्रतिबिंब कसं हुबेहूब असतं मुंबईत अठराशे सत्तावन्न मध्ये स्थापन झालेलं जे काही जे जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री या पाश्चात्य शैलीचं शिक्षण देणाऱ्या कलाशाळेतून अनेक गुणवंत चित्रकार त्यानंतर नावारूपाला भारतामध्ये आलेले आहेत त्यामधील पेस्तनजी बोमनजी यांनी अजिंठा लेण्यांमधील चित्राच्या प्रतिकृती बनवण्याचं काम केलेलं आहे आणि हे पेस्तंजी बोमनजी कुठं हे गेलेले तर अठराशे सत्तावन्नमध्ये जे 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 स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री स्थापन झालेलं होतं या इंडस्ट्रीचे किंवा या वास्तूचे या संस्थेचे ते विद्यार्थी होते पेस्तंजी बोमनजी आणि यांनी अजिंठा लेण्यांमधील चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचं काम केलेलं आहे लक्षात असू द्या आपल्याला जिकेच्या माध्यमातून सुद्धा हे नाव तुम्हाला लक्षात पेस्तंजी बोमनजी यांनी अजिंठा लेण्यांमधील चित्र आणि गंगाराम तांबट यांनी वेरूळ आणि कारल्यामधील चित्र त्यानंतर चित्रकलेनंतर येते शिल्पकला बघा शिल्पकला ही त्रिमिती असते जस चित्रकला द्विमितीय शिल्पकला ही त्रिमितीय असते उदाहरणार्थ जर सांगायचं म्हटलं तर एखादा मूर्ती बनवणे असेल पुतळा बनवणे असेल कलापूर्ण भांडी असतात ह्या वस्तू ही शिल्पे कोरली किंवा घडवली जातात एक तर ती दगडात कोरली जातात मोठा दगड पाहून किंवा मग ती घडवली जातात दगडाला तसा आकार दिला जातो त्यासाठी दगड असेल धातू असेल माती असेल याचा वापर त्याच ठिकाणी केला जातो आता वेरूळचं कैलास मंदिर बघितलं असेल तुम्ही जे कैलास लेणी आहे त्यामध्ये कैलास मंदिर कैलास लेणी म्हणून ओळखले जाते हे अखंड शिला खंड खंडातून एक अखंड असा शिलाखंड होता आणि या अखंड शिलाखंडातून कोरलेलं अद्वितीय शिल्प हे आपल्याला वेरूळची कैलास लेणीच्या माध्यमातून सांगता येईल आता सारनाथ येथील जे काही अशोक स्तंभ आहे याच्या शीर्षावर सुद्धा चार सिंहाचं प्रतिबिंब आपण बघतो तर या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारताचं राष्ट्रीय मानचिन्ह आहे अशोक स्तंभ ज्याला म्हणतो आपण हा अशोक स्तंभ सारनाथ येथील शिल्पावरून घेतलेला आहे आता लोकशिल्पकला शैली चित्रकलेप्रमाणे शिल्पकला ही सुद्धा अगदी प्राचीन काळापासून म्हणजे जर बघितलं आपण तर अश्मयुगीन काळापासून चालत आलेली ही परंपरा आहे खूप प्राचीन अशी ही शैली आहे आणि दगडी हत्यारे बनवण्याची किंवा त्या काळामध्ये जी काही हत्यारं होती आता तेवढा धातूचा शोध हे नव्हता किंवा धातूपासून बनवण्याची कला तेवढी अवगत नसल्या कारणाने दगडी अत्यरे बनवण्याची सुरुवात या काळामध्ये झालेली होती आणि मग असे म्हणता येईल की या शिल्पकलेची सुरुवात सुद्धा अष्टमयुगीन काळ इतकी प्राचीन आहे आता भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची प्रथा हडप्पा संस्कृतीच्या काळापासून चालू आहे आजही आपण बनतो गणपतीच्या मूर्ती बनतात आता स सध्या नवरात्रीचा उत्सव आपण बघतो की नवरात्री म्हणजे दुर्गा देवी वगैरे ह्या ज्या काही देवी आहेत या देवींची मूर्ती कोरल्या जाते बनवल्या जाते तिची पूजन गिजन करून आपण ती मग जल अर्पण करत असतो आहे की नाही मग अशा अर्पण करण्याची प्रथा ही हडप्पा संस्कृतीच्या काळापासून आपल्याला दिसून येते आज तागायत सध्या सगळीकडं भारतभर आहेत पण विशेषतः बंगाल बिहार गुजरात राजस्थान अशा राज्यात ते आजही चांगल्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते महाराष्ट्रामध्ये तयार केल्या जाणाऱ्या ज्या काही गणेश मूर्ती आहे गौरीचे मुकवटे बैल पोल्यासाठी तयार केलेले मातीचे बैल पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केले लाकडी मुकवट्यांचे खांब विरगळ आदिवासी घरांमधील साठवणीच्या मातीच्या कोठ्या इत्यादी गोष्टी या शिल्पकलेच्या जी काही लोकपरंपरा आहे या शिल्पकलेच्या लोकपरंपरेची साक्ष ह्या गोष्टी आज आपल्याला देत आहेत मग त्यामध्ये ग गणेश मूर्ती असो गौरीचे मुकवटे असो बैल असो पूर्वजांच्या स्मरणासाठी तयार केलेले मुकवटे असो आता बघायचं आपल्याला अभिजात शिल्पकला शैली अभिजात शिल्पकला शैली संस्कृती ही जी काही हडप्पा संस्कृती होती या हडप्पा संस्कृतीमधील मुद्रा दगडी आणि कास्तीय पुतळे जवळजवळ पाच हजार वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक प्राचीन असलेल्या भारतीय शिल्पकलेच्या परंपरेची साक्ष देतात आणि मौर्य सम्राट अशोक जो होता यांच्या काळातील दगडी स्तंभापासून भारतातील कोरीव दगडी शिल्प निर्मितीला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे मध्य प्रदेशातील तुम्हाला सांची येथील स्तूप अतिशय प्रसिद्ध आहे प्रथम अशोकाच्या काळात हा उभारला गेलेला आहे त्याच्यावरील जी काही देखणी शिल्प आहे त्याची सजावट ही नंतरच्या काळात केली गेली असावी असं अनेक इतिहासकार मानतात परंतु भारतीय शिल्पकलेचा विकास नंतरच्या काळात होत राहिला हेही आपल्याला यामधून दिसून येतं की तू प्राचीन असला तरी त्याची सजावट आहे ही नंतर होत गेली म्हणजे त्याचा विकास हा काळानुरूप होत गेला बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर दूरवर झाला कारण आपल्याला माहिती आहे नंद जी काही हे स्तूप होतं याची साक्ष भारता भारतहून येथील शिल्पाद्वारे मिळते भारहूत जे काही शिल्प आहे स्तूप आहे तेथे तिथे बौद्ध धर्माचा प्रसार इतरत्र झालेला आहे त्या देशामध्ये दे स्तूप उभारण्याची परंपरा बाकीच्या देशात दे सुद्धा सुरू झालेली होती कारण इंडोनेशियातील बोरोबुदूर येथील हा स्तूप हा जगातील सर्वात मोठा स्तूप आहे तो इसवी सणाच्या आठव्या शतकात बांधला गेलेला असावा एकोणीसशे एक्क्याण्णव साली युनेस्कोने बोरोबुदूर हा जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेला आहे आता नंतरचा जो मुद्दा आहे आपला तो म्हणजे भारतीय मूर्तीविज्ञान आता मूर्तीविज्ञान बघा सायन्स म्हटलं गेलेले या ठिकाणी शब्द वापरतानाच अफगाणिस्तान आहे अरब कंट्रीमध्ये पाकिस्तानच्या वायव्यला तर अफगाणिस्तान आणि आसपासचा जो काही प्रदेश आहे या इसवी सणापूर्वी दुसऱ्या शतकात ग्रीक पर्शियन प्रभाव दर्शनवारी गांधार शिल्पकला शैली आपल्याला उदयास आलेली दिसून येते आता इसवी सणाच्या पहिल्या तिसऱ्या शतकामध्ये म्हणजे कुशाण काळामध्ये जवळपास या कुशाणाच्या काळामध्ये मथुरा शिल्पशैली उदयास आलेली आहे आणि या शैलीने भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया घातला गेलेला आहे बघा भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया कोणत्या शैलीने घातला तर मथुरा शिल्पशैली या शैलीने भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया घातला आहे देवप्रतिमाचा उपयोग करण्याची कल्पना कुशाण नाण्यावर प्रथम पायास मिळते प्रथम पाहण्यास मिळते गुप्त साम्राज्याच्या काळात भारतीय मूर्ती विज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात त्यानंतर नवव्या शतकामध्ये आपल्याला चोळ राजाच्या आधिपत्याखाली दक्षिण भारतातील कांस्य मूर्ती घडवण्याची कला विकसित झाली हे इतिहासावरून दिसून येतं शिवपार्वती नटराज लक्ष्मी विष्णू यासारखे जे काही देवदेवता आहेत या देवदेवतांच्या मूर्त्या या काळात बनवल्या जाऊ लागल्या आणि याच राजाच्या आधिपत्याखाली ही कांस्य मूर्ती घडवण्याची कला ही विकसित झालेली आपल्याला दिसून येते यानंतरचा जो आहे तो म्हणजे स्थापत्य आणि शिल्पकला आता भारतामध्ये अनेक कोरीव लेणी आहेत या लेण्याची परंपरा अगदी तिसऱ्या शतकापासून सुरू झालेली आहे तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण लेणे स्थापत्य आणि कोरीव शिल्पाचे एकत्रित उदाहरण असते त्यामधील खांब असेल मूर्ती असेल शिल्पकलेचे उत्तम नमुने आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात भिंती बघा त्यांच्या छत यावर जे काही उत्तम प्रकारचं केलेलं चित्रकाम असतं या अजूनही चांगल्या प्रतीत टिकून असल्याचं आपल्याला दिसून येतं याचं उदाहरण जर आपल्याला बघायचं आपल्या अगदी महाराष्ट्रामधलं सांगायचं म्हटलं तर अजिंठा आहे वेरूळ आहे या ठिकाणच्या ज्या काही लेण्या आहेत या लेण्यांना इसवी सन एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये जागतिक वारशाचा दर्जा हा देण्यात आलेला आहे आणि भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारणपणे इसवी सनाचं जे काही चौथं शतक आहे या त्यावेळेस गुप्त साम्राज्याच्या काळातच ही सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते आणि गुप्तकाळाच्या सुरुवातीस गाभारा त्याच्या बाहेरील चार स्तंभ ओ त्यावर आधारलेली ओसरी एवढेच मंदिराचे स्वरूप होते आठव्या शतकापर्यंत भारतातील मंदिर स्थापत्य पूर्ण विकसित झाले आणि हे वेरुळ येथील कैलास मंदिराच्या भव्य रचनेवरून सहज लक्षातही येतं मध्ययुगीन काळापर्यंत भारतीय मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली विकसित झाल्या शिखराची रचना त्या वैशिष्ट्यावरून शैली ठरतात उत्तर भारतातील नागर आणि दक्षिण भारतातील द्राविड या दोन शैली प्रमुख स्थापत्यशास्त्रल्या शैली मानल्या जातात आणि त्यांचा विकास होऊन एक मिश्र शैली तयार झाली आणि या मिश्र शैलीला वेसर असे म्हटले जाऊ लागले काय म्हटले जाऊ लागले वेसर मग ही नागर आणि द्राविड या दोन शैलीच्या मिश्रणातून तयार झालेली ही वेसर शैली आहे मध्य प्रदेश महाराष्ट्रात आढळणारी भूमिज मंदिर शैली नागर मंदिर शैली यांच्यामध्ये यांची जर रचना बघितली आपण तर रचनेच्या दृष्टीने यामध्ये आपल्याला खूप साम्य दिसून येतं शैलीत क्रमशा लहान लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या आपल्याला दिसून येतात तर अशा पद्धतीनं आपण स्थापत्य शिल्पकला त्यानंतर जी काही लोकशिल्पकला आहे शिल्पकलेमधली अभिजात शिल्पकला आहे भारतीय मूर्ती विज्ञान आहे त्यानंतर हस्तलिखितांमध्ये लघुचित्रे आहे युरोपीय चित्रशैली आहे मुघल शैलीचा विकास बघितला आपण गंगाराम तांबट त्यानंतर पेस्तनजी बोमनजी यांनी काढलेले जे काही चित्र या सर्व घटकांची चर्चा आजच्या या तासिकेमध्ये केलेली आहे उर्वरित भाग आपण नंतरच्या तासिकेला बघू धन्यवाद लेक्चर आवडलं तर नक्कीच शेअर करा